इत्तेहाद न्यूज़ को देखने से पहले सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को, लाइक कीजिए और बेल आइकॉन पर क्लिक कीजिएगा। मैंने पहले हमने एक प्रोटेस्ट किया था पेट्रोल और डीजल रेट्स के ऊपर, और वो प्रोटेस्ट के अंत में मैंने एक बात कही थी कि हमारा जो प्रोटेस्ट है और हमारा जो आंदोलन है वो जारी रहेगा। आज मैं एक्साइज ड्यूटी की अगर बात करना चाहूँ तो जब 2014 में मोदी सरकार जब पावर में आई थी तब पेट्रोल के ऊपर एक्साइज ड्यूटी 9 रुपीज़ 48 पैसा थी और डीजल के ऊपर 3 रुपीज़ 30 पैसा। 6 साल में 307% टैक्सेस हम ज़्यादा भर रहे हैं, जो कि 307% टैक्सेस में हाइक हुई है लास्ट 6 साल में। तो इसी से आप समझ सकते हैं कि जो आम आदमी है, जो डेली रात के खाने वाला आदमी है, वो एक बहुत ही ज़्यादा गंभीर स्थिति में और बहुत ही ज़्यादा परेशानी में है। आज कोई भी सेक्टर, अगर आप डेमोक्रेसी एक इंडिया की डेमोक्रेसी में कोई भी सेक्टर लो, किसी में भी बढ़त नहीं हो रही है, सब में खाली डाउनफॉल ही दिखता जा रहा है। और मैं ये आपसे एक दावा करता हूँ कि बहुत जल्द मोदी सरकार ऑल आउट, हम उनको ऑल आउट करके रहेंगे, क्योंकि हमारी नींद और बाकी सबकी तो नींद ख़राब हो गई है और उसी तरह हम भी आपकी नींद ज़रूर ख़राब करेंगे। और हमारा आंदोलन जारी रहेगा और हमेशा, जब तक फ्यूल प्राइसेस और हर एक सेक्टर में कमी नहीं आती तब तक हमारा प्रोटेस्ट चालू ही रहेगा। बेको बेको हायो बेको 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 हायो बेको 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 हायो बेको ಇಲ್ಲ ಯಾರ ಕೊಡಿ ಬೆಲೆಗಳನ್ನ ಡೀಸೆಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಬೆಲೆಗಳನ್ನ ಸತ್ತಕದತ್ತ ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ ತಾವು ವಿಚಾರ ಮಾಡಬಹುದು ನಾವು 140 ರೂಪಾಯಿ ಡಾಲರ್ ಇದ್ದಾಗ 55 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ವಿ ಇವರಿಗ 40 ರೂಪಾಯಿ ಡಾಲರ್ ಬ್ಯಾರಲ್ ಬೆಲೆ ಇದ್ದಾಗ ಇವರು 100 ರೂಪಾಯಿಗೆ ಲೀಟರ್ ಬೆಲೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಯಾವ ರೀತಿ ದೇಶದ ಜನರ ಮೇಲೆ ಒಂದು ಅನ್ಯಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅತ್ಯಾಚಾರವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಆದರೂ ಸಹ ಅವರು ಆ ಹಣವನ್ನು ತಗೊಂಡಿದ್ದಕ್ಕೆ ಅದರ ಉಪಯೋಗ ಆದರೂ ಜನರಿಗೆ ಆಗಬೇಕಲ್ಲ ಅದರಲ್ಲೂ ಯಾವುದೂ ರೀತಿಯಾದ ಉಪಯೋಗ ಇಲ್ಲ ದಿನಬಳಕೆ ವಸ್ತುಗಳು ಸಹ ಸಿಕ್ಕಾಪಟ್ಟೆ ದಿನದಿಂದ ದಿನಕ್ಕೆ ಏರ್ತಾ ನಡೆದಿದೆ ಲಾಕ್ಡೌನ್ ಬೇರೆ ಇಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಜನರು ಯಾವ ರೀತಿ ಬದುಕಬೇಕನ್ನೋ ಆಸೆಯನ್ನು ಬಿಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಬಡವ ಜನ ದುಸುಕ 100 200 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ದುಡಿಮೆ ಮಾಡಿ ಹೆಂಡ್ರ ಮಕ್ಕಳ ದುಡ್ಡಿಗೆ ಹಾಕ್ಬೇಕಾದ್ರೆ ಅದೇ ಸಾಕ ಇರ್ತದೆ ಈಗ ಮತ್ತೆ ಬರೇ ಮೇಲೆ ಬರೇ ಅಂದ್ರೆ ಆ ಡೀಸೆಲ್ ಪೆಟ್ರೋಲ್ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ದರ ಹೆಚ್ಚಿಸಿದರು ಯಾವ ತರ ಇವರಿಗೆ ಮನಸ್ಸು ಹೋಗ್ತಾ ಇದೆ ಇವ್ರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಇದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತು ಇವರು ಒಂದ್ ಸ್ವಲ್ಪ ಅದರ ಕಷ್ಟ ಏನದ ಅನುಭವಿಸಿದ್ರೆ ಗೊತ್ತಾಗ್ತಿತ್ತು
ಪ್ರತಿಯೊಂದು ಈ ತರ ಜನ ಅನ್ಕ ಈ ತರ ಚೀತು ಚೀತು ಮಧ್ಯಮ ವರ್ಗಾಗ್ಲಿ ಅದ್ರಿಗೆ ಕೆಳಗಿನ ವರ್ಗದವ್ರಾಗ್ಲಿ ಆ ಚೀತು ಅಂತ ನಮ್ಮ ಮೋದಿ ಸರ್ಕಾರ ಅವ್ರಿಗೆ ಉಗುಳ್ತಾ